बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अशाच एका नॉयलॉन मांजा विक्रेत्याला लकडगंज पोलिसांनी अटक केली. हसनुल अशरफ मोहम्मद इकबाल शेख याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाच्या 40 बॉक्ससह सुमारे 18,24,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याचे ASI राजेंद्र काळे हे आपल्या सहकाऱ्यासह आरोपीच्या शोधासाठी गस्त घालत होते. यावेळी क्वेटा कॉलनी रोडवरील युनियन बँकेच्या मागे लकडगंज येथील अमन कार्गो नावाच्या ट्रान्सपोर्टजवळ आरोपी मोहम्मद हा रस्त्यावर पडून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हसनुल अशरफ मोहम्मद इकबाल शेख यांनी बंदी असलेला नॉयलॉन मांजा मोठ्या प्रमाणात मुंबईहून वाहतूक करून ऑनलाईन मागवला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून आरोपीकडून नॉयलॉन मांजाचे 40 बॉक्स जप्त करण्यात आले. बॉक्समध्ये सुमारे 2,340 फेऱ्या भरण्यात आल्या. किंमत सुमारे 18,24,000 रुपये आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कारवाई करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस मुकुंदा ठाकरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक धीरज मसराम कोरडे आणि ASI राजेंद्र काळे, नायलॉन कॉन्स्टेबल गजानन गोसावी, प्रकाश मोहने, हवालदार विवेक कावडकर, रुपेश दीक्षित यांनी ही कारवाई केली आहे. तपास पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की क्वेटा कॉलनी युनियन बँकेच्या पाठीमागं एक ऑनलाईन पद्धतीने मांजा मागवलेला आहे. सदरच्या बातमी त्यांनी वरिष्ठांना अवगत केल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून जवळपास 40 पेटी प्रतिबंधक बंदित मांजा सुमारे 18 लाख किमतीचा मोहम्मद हसनुल अशरफ शेख म्हणून आहे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्याला पर्यावरण ॲक्ट 1986 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.